आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकेळ ग्रामस्थांनी घेतली कोरोनाची धास्ती. बेडकेळ गावातील सर्व मंदिरे बंद. आज देशभरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत बेडकेळ, शमनेवाडी, चांदशिरदवाड, नेज परिसरातील सर्व ग्रामस्थ, विविध संघटना, ग्रामपंचायत कडून जनजागृती करत 100% बंद पाळून गो कोरोनाचा संदेश दिला आहे. यावेळी बेडकेळ ग्रामपंचायत कडून घरोघरी जाऊन कोरोना व्हायरस बद्दल जनजागृती करत बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर 22 रोजी ग्रामस्थांनी सकाळी 7 ते रात्री 9 अखेर सर्व व्यवहार, हॉटेल, किराणा, कापड, सलून, दुकाने, सोने चांदी दुकानं बंद ठेवली होती. तर बेडकेळ आठवडी बाजार 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत कडून घेण्यात आला. यावेळी सदलगा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर उपाध्यक्ष विनोद वरुटे, सदस्य सचिन पाटील, प्रशांत पाटील, शंकर दादा पाटील यांच्यासह संजय बाबर आदींनी गावातील सर्व वॉर्ड, गल्ली बोळातून सर्वांना घरातून बाहेर पडू नका, तोंडाला मास्क वापरा, वरचेवर स्वच्छ हात धुवा असं आवाहन करत जनजागृती करण्यात आली. महानकारी न्यूज साठी बेडकेळहून कृष्णा आर्गे. कोणकोणते उपाययोजना राबवतात आज देशात कोरोनाची, म्हणजे COVID-19 या व्हायरसची लागण रोखण्यासाठी पंतप्रधानांनी जी काही जनता कर्फ्यू लागू केली त्यासंबंधी आज आम्ही संपूर्ण गावभर फिरून प्रत्येक, म्हणजे लोकांनी पण 100% प्रतिसाद दिला आहे. आमचं गाव, दुकानं सगळी 100% बंद आहेत आज आणि आठवडी बाजार पण बंद केलेला आहे. त्यानंतर सर्व हॉटेल्स, दुकान फक्त उद्यापासून औषध दुकानं, डेअरी आणि ठराविक, म्हणजे किराणा दुकान माल तेवढाच चालू आहे. हॉटेल सगळी बंद आहेत. इतर आमचे कोल्ड ड्रिंक्स, देवस्थान वगैरे सगळं बंद आहे. आणि शक्यतो लोकांना एकत्र येऊ नका असं सगळ्यांनी पंचायतच्या वतीने आम्ही हे केलं, अनाउन्सिंग केलं. आणि आठवडे बाजार, आठवडे बाजार बंद केलं. किती तारखेपर्यंत आठवडे बाजार बंद? 31 मार्च पर्यंत सर्व बंद आहे आता.